नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। पहली खबर महाराष्ट्र के गोंदिया से। गोंदिया गोटनपर में विगत 19 अप्रैल को रात्रि के दरमियानी 12 वर्षीय स्कूल छात्रा से बलात्कार कर हत्या करने वाले मुजरिम को फांसी देने हेतु अनेक संगठनों ने दबाव बनाया था। उसके चलते 7 दिनों के बाद चिल्लाटी ग्राम की चारों नाबालिग इन चार दरिंदों को हत्या करने हेतु आज अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा इन्होंने प्रेस वार्ता में बताया। आगे की जाँच जारी। देखे पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारदी की रिपोर्ट। आतापर्यंत गुन्हा मध्ये चार आरोपी यांना ताब्यात घेतली आली आहे आणि त्यांना नागपूर मध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मे पर्यंत तिथे पाठवलेले आहे। आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे ज्युवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक 12th पासआउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर, अतिशय आणि नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमकं आल्या होत्या आपल्याला? अडचणी असं आले होते की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। जे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने। आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी यांना ताब्यात घेतली आली आहे आणि त्यांना नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मे पर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर, काय उद्देश होता त्या मागच्या हत्याकांडाचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे ज्युवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक 12th पासआउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर, अतिशय आणि नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमकं आल्या होत्या आपल्याला? अडचणी असं आले होते की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। जे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट।
जे चार लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने।